एका इंग्रजी महिन्यामध्ये जर दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मून असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे, एखादा क्वचित घडणारी घटना किंवा क्वचित भेटणारा माणूस जर भेटला तर वन्स इन ए ब्ल्यू मून आपण म्हणतो, तसाच ब्ल्यू मून योग हा 31 ऑक्टोबरला येत आहे. कारण आपल्याला माहिती आहे 1 ऑक्टोबरला पौर्णिमा होती अधिक अश्विन पौर्णिमा, आणि 31 ऑक्टोबरला शनिवारी निज अश्विन पौर्णिमा आहे. एकाच इंग्रजी महिन्यामध्ये दोन पौर्णिमा आल्यात, त्यामुळे शनिवारी 31 ऑक्टोबरला ब्ल्यू मून योग येतो आहे. पण लक्षात घ्या, जरी ब्ल्यू मून योग असला तरी त्यावेळी आकाशात चंद्र काही निळा दिसत नाही, त्यामुळे खगोलशास्त्रामध्ये ब्ल्यू मूनला असं विशेष महत्त्व देण्यात आलेलं नाही आहे. आणि तसा हा योग दुर्मिळ पण नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे 31 मार्च 2018ला असा योग आला होता, दोनदा पौर्णिमा ब्ल्यू मून योग, आणि तसा पुन्हा तो 31 ऑगस्ट 2023ला येणार आहे. म्हणजे आणखी 3 वर्षांनी पुन्हा 31 ऑगस्टला तो योग येणार आहे. तसा तो योग दुर्मिळ नाही आहे. पूर्वी असं वाटायचं दुर्मिळ घडणारी घटना, पण तशी ती नाही आहे. अर्थात कोजागरी पौर्णिमा शुक्रवारी आहे, आणि आपल्याला माहिती आहे शुक्रवारी 30 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:45 निज अश्विन पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे. आणि मध्यरात्री पौर्णिमा असल्यामुळे कोजागरी पौर्णिमा आहे. कोजागरती फिजिकली म्हणजे शारीरिक कोण जागा आहे असं नव्हे, तर नीतिमत्तेबद्दल, स्वच्छतेबद्दल, आरोग्याबद्दल कोण जागा आहे त्याच्यावरती लक्ष्मी प्रसन्न होते असं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे हा कोजागिरीचा जो चंद्र शुक्रवारी संध्याकाळी 5:45 पौर्णिमा सुरू झाल्यानंतर रात्री दिसणारे, तर तो ब्ल्यू मूनचा आहे. अर्थात चंद्र निळ्या रंगाचा दिसणार नाही, तरी पण कधीतरी घडणारी घटना असं म्हणून लोक या योगाकडे पाहत असतात. सर, इकडे करोना काळ आहे, दुसरीकडे असा योग आहे कसं? नाही, आता करोनामुळे करोनामध्ये हा योग आला आहे काही लोक प्रश्न विचारतात. अर्थात करोनाचा आणि ब्ल्यू मूनचा काहीही संबंध नाही. आपल्याला माहिती आहे 31 मार्च 2018ला ब्ल्यू मून योग आलेला होता, त्यावेळी करोना नव्हता. आणि 31 ऑगस्ट 2023ला पुन्हा ब्ल्यू मून योग येणार आहे, त्यावेळी पण करोना नसणार आहे. तर करोनाचा आणि या ब्ल्यू मूनचा काही संबंध नाही. उलट कोजागरीच्या रात्री ब्ल्यू मून योग येतो आहे, शुक्रवारी आणि शनिवारी ब्ल्यू मून योग आहे. तर त्याचा आपण एन्जॉय करूया. आकाशात चंद्र तसा निळा दिसत नाही ही गोष्ट मात्र लक्षात घ्यायला पाहिजे. ब्ल्यू मून म्हणजे चंद्र निळा दिसत नाही, त्यामुळे या गोष्टीला खगोलशास्त्रामध्ये विशेष महत्त्व देण्यात आलेलं नाही आहे.